सुंदर गोरी असणारी नवरी लाल रंगाची साडी घालून नवरी लग्नाच्या स्टेजवर आली. इकडे नवरदेवही आनंदात होता. ढोल ताशे वाजत होते, वराती नाचत होते. सर्वजण नवरदेव आणि नवरीला पाहत होते. सर्व पाहुणी मंडळी नवरदेव आणि नवरी संगे सेल्फी काढण्यासाठी उत्सुक होते. सर्वजण तीच वाट पाहत होते, कधी नवरदेव नवरी एकमेकाला हार घालतील. परंतु त्याच ढोल ताशाच्या आवाजामध्ये लग्नासाठी तयार झाली नवरी असे काही बोलले की नवरदेवाचे सर्व स्वप्न तुटले. सुंदर दिसणाऱ्या या नवरीने भर लग्न मंडपात नवरदेवाच्या तोंडावरच बोलली, हा नवरदेव खूप काळा आहे, मी जर याच्या संग लग्न केलं तर सगळे लोक माझी मस्करी करतील. सर्व घटना बिहारमधील सितंबरी गावातील आहे. या ठिकाणी नवरीने नवरदेवाच्या रंगाला पाहून लग्न करण्यास नकार दिला. 17 मेला संध्याकाळी यांचे लग्न होणार होते, परंतु नवरीने सांगितले की या मुलाचा कलर खूपच काळा आहे आणि मी याच्या संग लग्न करणार नाही, मी जर याच्या संग लग्न केले तर सर्वजण माझी मस्करी करतील. या घटनेमध्ये नवरदेव आणि नवरी लग्नाच्या अगोदर एकदाही भेटले नव्हते. नवरीने जसे लग्नासाठी नकार दिले तेव्हा नवरीच्या घरच्यांनी आणि नवरदेवाच्या घरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु नवरी लग्नासाठी काही तयार झाली नाही. यानंतर यांच्यामध्ये वाद वाढू लागला आणि हा वाद थेट पोलिसापर्यंत गेला. मित्रांनो, यामध्ये या मुलीच्या आई वडिलांची चुकी आहे. त्यांनी अगोदर नवरदेव आणि नवरीची भेट करायला हवी होती, त्यानंतरच लग्नाचा निर्णय घ्यायला पाहिजे नव्हता.